पुरुष्पर करती ती जोडी पुरुष्पर करती जोडी पर पंचाचा माळी माझा राजा पर पंचा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अंगत तौर शेती मातीच्या गोष्टी या आपल्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे इंडी जर्नलच्या इंडी रेडिओवरती शेतीमातीच्या गोष्टी हा पॉडकास्ट तुम्ही ऐकताय ज्यात आपण आठवड्यातील महत्वाच्या कृषी क्षेत्रातील घडामोडी बाजारभाव याच्याविषयी माहिती घेत असतो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जसं माहिती आहे की यंदा खुल्या बाजारात कापसांचे दर जास्त आहेत किमान आधारभूत किमतीपेक्षा कापसाला चांगला भाव खुल्या बाजारात सध्या मिळतो त्यामुळं भारतीय कापूस महामंडळ ज्याला आपण सी सी आय म्हणतो त्यांनी सुद्धा यंदा खुल्या बाजारातून कापसाची खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आता या निर्णयात अडचण अशी आहे की महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पनन महासंघ ज्याला आपण म्हणतो तो राज्य पातळीवर सब एजंट म्हणून सी सी आयसाठी काम करत असतो आता राज्य सरकारकडं एक अहवाल संचालकाच्या बैठकीत देण्यात आला आणि सव्वीस तारखेला त्याच्यावरती बैठक होऊन मग तो सरकारकडे पाठवण्यात येणार आहे सरकारने असं म्हटलंय राज्य सरकारनं की पनन महासंघाच्या माध्यमातून हमीभावानं जर कापूस भविष्यात खरेदी करावा लागला तर आम्ही तसा कापूस खरेदी करण्यासाठी तयार आहोत म्हणजे केंद्र सरकारनं हमी भाव जाहीर केला आणि खुल्या बाजारात कापसाच्या किमती हमीभावापेक्षा जास्त झाल्या मग आता आयनं ठरवलं की आपण खुल्या बाजारातून कापूस खरेदी करू मग आता इथे केंद्र सरकारकडून राज्य सरकारच्याकडे ही जबाबदारी आलेली आहे की किमान कि आधारभूत किमतीमध्ये कशाप्रकारे कापूस खरेदी केला जाऊ शकतो मागच्या आठवड्यापासून आपण बघतोय की सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये खाद्यतेलाच्या किमती दिवसेंदिवस वाढत होत्या आणि सोळा दशांश नव्याण्णव लाख टन खाद्यतेल सरकारकडून आजपर्यंत आयात करण्यात आलेला आहे अजूनही ऑक्टोबर महिन्यामध्ये खाद्यतेलाच्या किमती वाढण्याची चिन्ह दिसत आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात जर आपण बघितलं तर पाम तेलासह इतरही जे खाद्यतेल आहे त्याच्याही किमती खूप वाढलेल्या आहेत सरकारनं काय केलं मधल्या काळामध्ये की खाद्यतेलाच्या निर्यात करात कपात केली जे बाजारभाव विश्लेषक आहे आणि अभ्यासक आहे त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारनं आयात शुल्कामध्ये कपात केली आणि त्यातून सरकारच्या महसूलातही घट झालेली आहे देशांतर्गत बाजारात आपण जर बघितलं तर खाद्यतेलांच्या किमती अजूनही वाढत आहेत म्हणजे सामान्य ग्राहकांनाही त्याचा फायदा झालेला नाही याउलट जे तेलबिया पिकं आहेत त्याचे भाव मात्र खाली घसरले आहेत म्हणजे शेतकऱ्यांचंही नुकसान झालेलं आहे सामान्य ग्राहकांचं नुकसान आहे आणि सरकारलाही जे काही आयात शुल्क मिळत होतं खाद्यतेलाच्या वरती त्याच्यातही घट झालेली आहे त्यामुळे मग आता खाद्यतेलाचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी अजून काय प्रयत्न सरकार करत आहे ते येत्या काळात आपल्याला बघायला मिळेल नागपूर हे शहर संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे नागपुरी संत्र्यांचं संत्र्याचं नागपुर जे एक एकमेव प्रसिद्ध वान आपल्याकडं आहे परंतु त्याच्यामध्ये काही अडचणी आहेत जसं नागपूर संत्र्याचं जे वान आहे त्याच्या साठवण क्षमता टिकवण्याची जी क्षमता आहे त्याच्यात ती खूप कमी आहे म्हणजे काढणी पश्चात तंत्रज्ञानाचा अभाव आणि नागपूर संत्रा मोसंबीचं दर्जेदार उत्पादन आपल्याकडं होत असलं तरी त्याच्यावरती प्रक्रिया उद्योग आणि त्याची साठवणूक जास्त दिवस कशी करावी याविषयी खूप अडचणी आजवर येताना दिसत होत्या तर नागपूर संत्र्यांच्या आणि लिंबूवर्गीय जी फळं आहेत त्यांच्या संदर्भात एक खूप महत्वाची घडामोड महाराष्ट्राच्या दृष्टीनं म्हणता येईल लिंबूवर्गीय फळांची निर्यात आणि त्यांचं मूल्यवर्धन व्हावं यासाठी अपेडा आणि लिंबूवर्गीय संशोधन संस्था यांच्यात एक सामंजस्य करार झाला ज्याला आपण इंग्लिशमध्ये मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणतो असा हा यमयू त्यांच्यात झाला आणि केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेचे संचालक डॉक्टर दिलीप घोष यांनी याविषयी काही माहिती दिली आहे त्यात ते असं म्हणतात की मोसंबीचं दर्जेदार उत्पन्न व्हावं त्या उत्पादनात मूल्यवर्धन त्याचं कसं करता येईल शेतकऱ्यांना निर्यातीसाठी येत्या काळामध्ये कशा पद्धतीने मार्गदर्शन करता येईल यासाठी या दोन संस्था आता एकत्र येऊन काम करणार आहेत आणि नागपुरी संत्रा मोसंबी याचं जागतिक पातळीवर ब्रँड स्थापन व्हावा आणि शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी ही संस्था आता काम करणार आहे मागच्या काही दिवसांपासून हरभरा आणि मोहरी या पिकांच्या वायदे बाजारावरती निर्बंध सेबीने आणले होते त्या त्या ह्या दोन पिकांचा वायदे बाजार त्यांनी तात्पुरता थांबवला होता सेबीनं हरभरा आणि मोहरी पिकांच्या वायदे बाजारावर जी बंदी आणली त्याचे विपरीत परिणाम आता दिसायला लागलेले आहेत देशातील शेतकरी उत्पादक कंपन्या सहा महिन्यापूर्वी शेतकरी उत्पादक कंपन्या एकत्र आल्या आणि पिकांच्या वायदे बाजारातील व्यवहारात त्यांनी सहभागी व्हावं यासाठी सेबीनही काही उपक्रम घेतला होता त्या त्यांनी सुद्धा पुढाकार घेतला होता खास करून राजस्थान मध्य प्रदेश राज्यातल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पुट नावाचा एक जो काही प्रकार असतो वायदे बाजारामध्ये तर भविष्यातील हरभरा पिकाची जोखीम कमी करण्यासाठी त्याचे भविष्यातील भाव काय असतील आणि त्यानुसार मग शेतकरी उत्पादक कंपन्यांनी त्यांचा जो निर्णय होता सोयाबीनच्या खरेदी विक्रीचा तो निर्णय घेतलेला होता परंतु सरकारनं ऐनवेळी कुठलंही ठोस कारण न दाखवता हरभरा आणि मोहरी या दोन महत्वाच्या पिकांचे वायदे बाजारावरती बंदी आणली या सरकारी निर्णयातला हा एक विरोधाभास आहे एकीकडे शेतकरी उत्पादक कंपन्यांची संख्या वाढावी म्हणून केंद्र सरकार प्रोत्साहन देत असतं आणि दुसरीकडे ज्यावेळेस शेतकरी उत्पादक कंपन्या एखाद्या पिकासाठी भविष्यातली जोखीम कमी व्हावी म्हणून वायदे बाजाराकडं चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन काम करत असतात तर ते त्यांच्या पदरी निराशा सरकारने यावेळेस वाढलेली आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही अतिवृष्टी झाली त्यात उडीद मूग या महत्त्वाच्या पिकांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं तर त्याचा परिणाम डाळीच्या उत्पादनावरती होणार आहे बाजार विश्लेषकांनी सांगितलेल्या अंदाजानुसार वीस टक्क्यांपर्यंत डाळींचा दर्जा जो आहे तो घसरण्याची शक्यता आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत आपण जर बघितलं तर यंदा उडदाचं जे काही लागवड क्षेत्र होतं त्यात फार काही फरक जाणवलेला नाही म्हणजे मागच्या वेळे जर उडदाची आपण लागवड बघितली तर ती अडोतीस दशांश बत्तीस लाख हेक्टरवरती होती आणि यंदा ती अडोतीस दशांश एकोणनव्वद लाख हेक्टर क्षेत्रावरती झाली म्हणजे थोडासा थोडीशी वाढ यावेळेस उडदाच्या लागवड क्षेत्रात झाली होती मुगाचा जर पेरा बघितला तर गेल्या वर्षी तो पस्तीस दशांश वीस लाख हेक्टर होता यंदा तो पस्तीस दशांश नऊ लाख हेक्टर झाला म्हणजे किंचित किंचित घट मुगाच्या लागवड क्षेत्रामध्ये झाली परंतु या खराब हवामानाचा अतिवृष्टीचा फटका या दोन महत्वाच्या पिकांना बसल्यामुळे त्यांचं उत्पन्न कमी होऊ शकतं आणि मग डाळीच्याही उत्पन्नाच्या दर्जात काहीतरी त्रुटी येऊ शकतात त्या उत्पन्नाच्या दर्जावरती परिणाम होऊ शकतो असं या अंदाजामध्ये व्यक्त करण्यात आलेलं आहे रासायनिक खतांच्या किमतीवरून बऱ्याचशा चर्चा काही महिन्यांपूर्वी आपण झालेल्या बघितल्या की सरकारनं अनुदान कमी केलेलं आहे आणि रासायनिक खतासाठी जो काही कच्चा माल लागतो तो परदेशातून आयात करावा लागतो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये रासायनिक खतासाठी लागणारा जो कच्चा माल आहे त्याच्या किमती वाढल्यामुळे मग आता देशातील शेतकऱ्यांनाही जे खत आहे ते महागाईने विकत घ्यावं लागेल अशा प्रकारच्या बातम्या आणि चर्चा आपण बघितल्या परंतु सरकारनं असं के स्पष्ट केलेलं आहे की येत्या काळामध्ये रासायनिक खतांसाठी प्रति बॅग सरकार जे अनुदान देतं त्यात कुठलीही घट केलेली नाही तर कुठल्या कशा पद्धतीने सरकार अनुदान देणार आहे ते सरकारनं स्पष्ट आहे दीडशे किलो दीडशे किलोच्या डी पी गोणीसाठी चारशे अडतीस रुपये आणि इतर जी काही महत्वाची खतं शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत वीस वीस जिरो दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा आणि ह्या प्रत्येक गोणीसाठी सरकारकडून शंभर रुपये अतिरिक्त अनुदान मिळणार आहे राज्याचे कृषी संचालक जे आहेत निविष्टा व गुण नियंत्रण विभागाचे त्यांच्या म्हणण्यानुसार डी ए पी जे खतं आहे आणि इतरही वीस वीस झिरो दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीसवा या चार श्रेणींचं चा जे काही खतं आहे शेतकरी जे वापरतात मोठ्या प्रमाणात त्यात फार काही बदल होणार नाहीत केंद्राने जे काही विशेष पॅकेज जाहीर केले त्यामुळे शेतकऱ्यासाठी या रासायनिक खतांच्या किमती स्थिर राहतील युरिया जे खत आहे त्याच्याही किमती स्थिर होईल सगळ्यात जास्त वापर महाराष्ट्रातील आणि इतरही राज्यातील शेतकऱ्यांकडून युरिया खताचा केला जातो त्याचा कृत्रिम तुटवडा बऱ्याचदा जाणवतो तर त्याच त्याचीही किंमत स्थिर राहील असं सरकारने म्हटलेलं आहे सर्वात जास्त खत जे वापरलं जातं शेतकऱ्यांकडून युरिया त्याची किंमत दोनशे सहासष्ट रुपये पन्नास पैसे प्रति पंचेचाळीस किलोची गुणी असते त्यामुळे युरियाच्या किमतीही स्थिर राहतील असं कृषी विभागाचं म्हणणं आहे केंद्र सरकारकडून दर महिन्याला अन्नधान्य भाव किरकोळ महागाई निर्देशांक ज्याला आपण कन्झ्युमर फूड प्राईस इंडेक्स म्हणतो तो जाहीर केला जातो दर महिन्याला आता अलीकडच्या काळामध्ये अन्नधान्याच्या किमती वाढल्यात आणि महागाई निर्देशांक वाढल्या अशा चर्चा आपण बघतो त्यात खास करून जे शेतमाल आहे कृषी संबंधी ज्या हे आहेत ज्याच्यामध्ये भाजीपाला असतील अन्नधान्य आहे आ, अन्न ला तर त्याचा नेहमी संबंध महागाई निर्देशांकाशी लावला जातो पण जर आपण आकडेवारी थोडक्यात बघितली तर आपण जरी ढोबळमानाने माध्यमांमध्येही कांद्याच्या किमती वाढल्यानंतर महागाई निर्देशांकाची चर्चा होते टोमॅटोच्या किमतीवरून होते पण जर आकडेवारी बघितली तर सप्टेंबर दोन हजार वीसमध्ये मध्ये महागाई निर्देशांक एकशे एकसष्ट दशांश सहा टक्के होता यंदा सप्टेंबरमध्ये दोन हजार एकवीसमध्ये मध्ये हा महागाई निर्देशांक जो आहे तो एकशे बासष्ट दशांश सात टक्के होता याचा अर्थ असा थोडक्यात की महागाईत गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ शून्य दशांश अडुसष्ट टक्के एवढीच वाढ झालेली आहे आणि ही खूप कमी वाढ आहे त्या प्रमाणामध्ये आणि आपण जर बघत असू तर शेतीमध्ये इंधन खर्च वाढतोय निविष्टांचे दर वाढलेले आहेत कांदा पिकासाठी टोमॅटो पिकाच्या उत्पन्नासाठी येणारा खर्चही वाढत आहे आणि काही प्रमाणामध्ये जर टोमॅटो आणि कांद्याचे दर वाढत असतील तर त्यावरून मग आयकर विभागानं मागच्या आठवड्यामध्ये बऱ्याचदा छापे टाकले ना नाशिक जिल्ह्यामध्ये आणि त्यामुळं व्यापारी आणि शेतकरी वर्गांमध्येही नाराजी काही आहे की थोड्या प्रमाणात जर या वस्तूंचे दर वाढले असतील तर अशा पद्धतीने कारवाई का होते हा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जातो त्यामुळे महागाई निर्देशांक वाढला फूड प्राइस इंडेक्स वाढला तर त्याचा थेट शेतमालाशी संबंध जोडण्यापेक्षा इतरही गोष्टी बघाव्यात अशी चर्चा या निमित्तानं समोर येते तर शेतकरी मित्रांनो देशातील आणि राज्यातील कृषी क्षेत्रातल्या महत्वाच्या घडामोडींची आपण थोडक्यात चर्चा केली मातीच्या गोष्टी या पॉडकास्टमध्ये जाता जाता महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वेबसाईटवर दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी उपलब्ध बाजारभाव थोडक्यात बघूयात बाजरी आवक तेराशे शहाण्णव क्विंटल दर सोळाशे छत्तीस रुपये प्रति क्विंटल गहू आवक सात हजार तीनशे एक्क्याऐंशी क्विंटल दर दोन हजार दहा रुपये प्रति क्विंटल ज्वारी आवक दोन हजार एकोणीस क्विंटल दर पंधराशे एकोणसत्तर रुपये प्रति क्विंटल मका आवक दहा हजार आठशे ब्याऐंशी क्विंटल दर पंधराशे दोन रुपये प्रति क्विंटल हरभरा आवक तीन हजार एकशे बत्तीस क्विंटल दर शेहेचाळीसशे बहात्तर रुपये प्रति क्विंटल मसूर आवक पस्तीस क्विंटल दर आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मटकी दोनशे एक क्विंटल दर सहा हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल मूग आवक अठराशे अडतीस क्विंटल दर पाच हजार आठशे सहासष्ट रुपये प्रति क्विंटल तूर आवक चार हजार बत्तीस क्विंटल दर पाच हजार पाचशे सहा रुपये क्विंटल उडीद आवक अडतीसशे एकोणसाठ क्विंटल दर पाच हजार सहाशे सत्याऐंशी रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो शेतीमातीच्या गोष्टी या पॉडकास्टमध्ये इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील महत्वाच्या कृषी घडामोडींसोबत तोपर्यंत नमस्कार गाव परपंचा कामाली माझा राजार